पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि त्यामुळे ज्यांचं पुनरागमन होणार आहे अशा सदस्यांना निरोप म्हटलं तरी ती एक औपचारिकता असते. दुसरी आपल्याला ही पण कल्पना आहे सर्वांना की विधानसभेचा निरोप समारंभ सगळ्यांचा एकत्र होतो आणि विधान परिषदेची मात्र थोडंसं एखादं आगगाडी जावी तसं काही सदस्य उतरतात आणि काही सदस्य परत त्याच्यात नवीन चढत असतात. अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं सातत्य या आपल्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु गेल्या 10-15 वर्षाचा आपण जर का थोडासा आढावा घेतला तर सातत्याने जुने जाणते जे सदस्य होते त्यांची जागा नवीन अभ्यासू सदस्यांनी जशी घेतलेली आहे तसंच आज ज्यांना निरोप समारंभ होतो आहे ते श्री रामदास जी कदम, श्री अमरीशभाई पटेल, श्री सतेज उर्फ बंटी पाटील, श्री अशोक उर्फ भाई जगताप, श्री गोपी किशन बजोरिया, श्री अरुण काका जगताप, श्री प्रशांत परिचारक आणि गिरीशचंद्र व्यास हे आठही सदस्य आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत दिग्गज या सभागृहामध्ये काम करत असताना ज्यांनी एक स्वतःची ठसा उमटवला, स्वतःची छाप उमटवली आणि इतकंच नव्हे तर बाहेरसुद्धा सभागृहाच्या वेगळ्या प्रकारचं काम करणारे सदस्य म्हणून या सर्वांचा परिचय आहे. आणि प्रशांत परिचारक हे पंढरपूर या भागामध्ये त्यांचे काका आणि त्यांचं एक वेगळ्या प्रकारचा लोकप्रिय आणखीन वेगळ्या प्रकारचं त्यांचं त्या भागामधलं काम राहिलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त मी त्याच्यावर काही भाषा करणं योग्य नाही कारण त्या निवडणुका व्हायच्या आहेत. इथं येण्याचा मला हेवा वाटतो. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की इथं 78 लोक फक्त असतात आणि 6 वर्षाच्या कारकिर्दीत एकमेकांचे स्नेहसंबंध हे ऑटोमॅटिक जमून जातात, राजकीय वस्त्र गळून पडतात आणि माणूस म्हणून आपण एकमेकांशी वागायला लागतो. हे मोठं वैशिष्ट्य आहे या सदनाचं. आणि त्याहीपेक्षा या सदनाला आपल्याला वाटत नाही एवढं मोठी बाहेर किंमत आहे. आणि या सदनाला परंपरा मोठी आहे. या देशात 130-150 कोटीच्या देशात इतकी राज्य, या राज्यात फक्त 7 विधान परिषद आहेत आणि त्यात अग्रेसर अशी आपली ही विधान परिषद आहे. आपण सगळ्यांनी सभापती म्हणून मला जे सहकार्य दिले, जे काही काम केले याबद्दल मी आपल्याला मनस्वी आभार मानतो.